नागपुर के तहसील पुलिस स्टेशन अंतर्गत आने वाले मोमिनपुरा इलाके में गौमांस के धड़ल्ले से बिक्री होने की गुप्त जानकारी तहसील पुलिस स्टेशन के गुन्हे पुलिस निरीक्षक विनायक कोल्हे को मिली, जिसके आधार पर उन्होंने मोमिनपुरा के सरदार गली में छापामार कार्रवाई कर मौके से अवैध रूप से वहां पड़े गौमांस को जब्त किया और आरोपी आरिफ कुरैशी और इस्माइल कुरैशी को गिरफ्तार कर मौके से तकरीबन 140 किलो गौमांस, जिसकी कुल कीमत 21,000 बताई जा रही है, उसे जब्त कर आगे की जांच आरंभ कर दी। काल पुलिस स्टेशन तहसील चेक क्राइम पीआई श्री गोल्ले यांना एक गुप्त बातमी मिळाली की मोमिनपुरा सरदार गल्ली येथे कोणीतरी गोमांची विक्री करत आहे। त्याने तत्काळ आमचे डीबी पथकाला एपीआई मुसळे एंड डीबी पथक यांना सोबत घेतलं आणि सरदार गल्ली नितीन घोड्याच्या घराजवळ गेले। तिथं अवैधरित्या गोमांस असं पडलेलं होतं, एकोणाचे गोमांस यावं त्यांनी इन्क्वायरी केली असता ते गोमांस मोहम्मद आरिफ कुरैशी राहणार मोतीबाग पाचपावली आणि मोहम्मद इस्माईल कुरैशी राहणार गड्डी गोदाम पुलिस स्टेशन सदर या आरोपींचा आहे। त्यांनी तात्काळ ते गोमांस पंचनामा करून जप्त केलं आणि डंप केलं, त्यातले काही सॅम्पलसाठी नमुने म्हणून काढलं आणि तसंच या दोघं आरोपींना अटक केलं। आरोपींनी कुठून गोमांस आणलं किंवा त्यांनी गाई कुठे कापला ही इन्क्वायरी करायची आणि यापुढेही कुणी असं अवैधरित्या गाईंचं मांस काटेल आणि विकेल त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई केली जाईल। किती किलो गोमांस होती? 140 किलो गोमांस आहे, किंमत अंदाजे 21,000 रुपये त्याची किंमत आहे। ते जप्त करून दंप केलेले आहे।